अशा प्रकारे कारळाची चटणी तयार आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल टाकून मिक्स करून घेऊया नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारळाची चटणी त्यासाठी मी एक वाटीभर कारळ घेतलेले आहे काही भागामध्ये कारळांना खुरसणी असंही म्हणतात हे कारळं स्वच्छ करून घेतलेले आहे याच्यामध्ये खडे असतात आणि बारीक रीती असण्याची शक्यता असते ती काढून टाकायची आहे चटणीसाठी आपल्याला आणखी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचाभर साखर हिंग चवीपुरतं मीठ एक मोठा चमचा जिरे लसूण जो आहे तो थोडासा अंदाजापेक्षा जास्त घ्यायचा आहे कढीपत्त्याचं पान आणि लाल मिरची आता शेंगदाणे जे आहे आपण ते भाजून घेणार आहोत मध्यम माचेवर शेंगदाणे आपल्याला लालसर भाजून घ्यायचे शेंगादाणे भाजत आल्यानंतर त्यामध्येच आपण कारळं टाकणार आहोत कारळं साईजने अगदी बारीक असतात खूप लवकर ते भाजले जातात कारळं भाजल्यानंतर त्यांचा जो रंग असतो तो बदलतो आणि थोडासा ब्राऊनिश असं शेड येते त्याला मध्यम आचेवर दोन तीन ते तीन मिनटामध्ये कारळे व्यवस्थित भाजून होतात आपले हे कारळे आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत त्यांना आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये कार करायला ठेवणार आहे गॅस बंद केलेला आहे आणि गरम पॅनमध्ये आपण कढीपत्त्याची जी पानं आहेत ते सुकवून घेणार आहोत त्यामध्येच लसूण आणि लाल मिरची जी आहे आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे जेणेकरून ती मिक्सरमध्ये जेव्हा आपण वाटतो तर ती व्यवस्थित बारीक होती आता कारळं शेंगदाणे आणि त्यामध्ये मीठ टाकून आपण एकदा मिक्सरला लावून घेणार आहोत लसूण लाल मिरची जी आहे ती आपण नंतर टाकणार आहोत लसूण आत्ता टाकल्यानंतर ही जे कारळं असतात ते व्यवस्थित बारीक होत नाहीत म्हणून आपण ते नंतर टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हे चटणी जी आहे ती बारीक झाली आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता आणि जे उरलेलं साहित्य होतं ते टाकणार परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे कारळाची चटणी जी आहे ती तयार आहे यामध्ये एक चमचाभर तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित कालवून घ्यायचे चटणीमध्ये म्हणजे ती चटणी कोरडी लागणार नाही अशा प्रकारे तयार केलेली ही जी चटणी आहे ती महिनाभर डब्यामध्ये व्यवस्थित टिकते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा थँक्यू